मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया ठळक घडामोडी। जत तालुक्यातील विविध गावांतील आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून विविध फंडातून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते। जत तालुक्यातील विविध गावातील आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून विविध फंडातून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते। यामध्ये गावे अशी सोनलगी, हळडी, बालगाव, करजगी, तिकोंडी, करेवाडी, तिकोंडी, कागणारी, करेवाडी, कोत्याव, बोबला, गुलगुंजनाळ आदी गावातील विकास कामांचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते आज पार पडले। यामध्ये सोनलगी येथील एक सिद्धेश्वर मंदिर साई सुविधा पुरवणे 3 लाख रुपये, हळडी येथील साईनगर इथे रस्ता काँक्रिटीकरण करणे आणि पेव्हिंग ब्लॉक बसवणे 8 लाख रुपये, बालगाव येथील अल्लमप्रभू देवस्थान ते हनुमान मंदिर पर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे व पिकअप शेड बांधणे 11 लाख रुपये, बालगाव ते अक्कळवाडी रस्ता 25 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधकाम करणे 55 लाख रुपये, बालगाव अल्लमप्रभू मंदिर सोयी सुविधा पुरवणे 3 लाख रुपये, करजगी येथील करजगी भवानी माते मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख रुपये, करजगी जिनेसाब दर्गा परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे तीर्थक्षेत्र 6,50,000 रुपये, करेवाडी तिकोंडी येथील संख तिकोंडी रस्ता ते करेवाडी तिकोंडी गावाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 8 लाख रुपये, तिकोंडी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा दुरुस्ती करणे 30,19,000 रुपये, तिकोंडी येथील जिल्हा परिषद शाळा 3 खोल्या बांधकाम करणे 33 लाख रुपये, कागणारी येथील तिकोंडी कागणारी लमानतांडा बॉर्डर रस्ता 25 लाख रुपये, करेवाडी कोत्यो बोबलात गावाअंतर्गत रस्ता सुधारणा करणे 4 लाख रुपये, करेवाडी तिकोंडी येथील जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती 16,60,000 रुपये, करेवाडी तिकोंडी जिल्हा परिषद शाळा येथे 4 खोल्या बांधकाम करणे 44,05,000 रुपये, कोत्यो बोबलात येथील लिंगायत स्मशानभूमी येथे संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये, कोत्यो बोबल्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीकरण करणे 71,69,000 रुपये, कोत्यो बोबलात येथील कोत्यो बोबलात स्मशानभूमी सुशोभीकरण करणे 10 लाख रुपये, कोत्यो बोबलात येथील कुंतीदेवी मंदिर सुशोभीकरण करणे 6 लाख रुपये, गुलगुंजनाळ येथील जिल्हा परिषद मराठी व कन्नड शाळेत संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये, गुलगुंजनाळ येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे 20 लाख रुपये आदी विकास कामांचे आज उद्घाटन पार पडले। यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक, महादेव पाटील, सरदार पाटील, भूपेंद्र कांबळे, वहाब मुल्ला, कांत कुंभार, डॉक्टर लोणी, बंडू शेवाळे, जालिंदर वनमाने, संजय सावंत, साहेबांना बालगाव, साई पाशा, बिरादार, नाबिला जहागीरदार, बशीर अहमद जुनेदी, बसवराज पाटील, रायप्पा राजगोंड, काशीनाथ माळी, अमोल करांडे, बाळू सोमाखोरात, भीमा खरात, अशोक मनखंडे, लक्ष्मण ढाणे, शंकर कराडे, मायाप्पा खरात, हिंदू शेंडगे, चन्नाप्पा चौगले, उपसरपंच वन्नाप्पा उलेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताकरे, विठोबा शेंडगे, चंद्रकांत माने, शिवाजी भिसे, राजेंद्र वनमाने, कुमार वनमाने, अंबादास करे, शंकर ओलेकर, विष्णू ओलेकर, नवनाथ वामाने, धनाजी शेंडगे, विष्णू गोपने, शंकर सावंत, रमेश माळी, धनाजी सरगर, पाटील हरी पाटील, शंकर पाटील, संजय सरगर, गजानन पाटील, सुमन तलवार, नागनाथ मोटे, शिवसेना तालुका प्रमुख यांच्यासह सर्व बूथ प्रमुख नेते मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।